हेलो स्टूडेंट, आज आपल्याला स्टार्ट करायचं नवीन चैप्टर, दैट इज करंट इलेक्ट्रिसिटी। आपल्याला माहित आहे व्हेनेवर अ चार्ज ओके इज प्लेस्ड ऍट एनी पॉइंट इन अ डायलेक्ट्रिक मीडियम, इट ऑलवेज प्रोड्यूसेस इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट। दिस इज द कैरेक्टरिस्टिक ऑफ स्टैटिक चार्ज, एंड स्टडी ऑफ सच कैरेक्टरिस्टिक ऑफ स्टैटिक चार्ज इज ऐक्चुअली कॉल्ड स्टैटिक इलेक्ट्रिसिटी। म्हणजे काय, रेस्ट असणारा जो चार्ज असतो, अशा रेस्ट असणाऱ्या चार्जचा जो स्टडी असतो त्याला आपण ॲक्च्युली काय म्हणत आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। मग व्हॉट इज करंट इलेक्ट्रिसिटी? तर इथे आपल्याला सिम्पली सांगितलेलं आहे, व्हेनेवर धिस चार्ज क्यू मूव फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, देन सच मूव्हिंग चार्ज कॅरी अन इलेक्ट्रिक करंट। ओके, व्हेनेवर अ चार्ज मूव with a constant velocity from one point to the other, then it carries electric current with itself, and study of such electric current is called current electricity, or study of various characteristic of such moving charge carrying electric current is called current electricity। म्हणजेच या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली स्टडी करायचं अबाउट द मूव्हिंग चार्ज, की चार्ज कसे मूव होतात, कसे आपल्यासोबत इलेक्ट्रिक करंट कॅरी करतात, त्यांनी आपल्यासोबत कॅरी केलेला इलेक्ट्रिक करंट कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड करत आहे, या सर्व गोष्टींचा स्टडी आपल्याला करायचा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये। मग यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला बघता येणार, व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट, व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक करंट, विच इज युजली डिनोटेड बाय कॅपिटल आय। Now, electric current means the rate of flow of electric charge between any two point is called electric current between that point। म्हणजे काय, की ज्या रेटने दोन पॉईंटमध्ये चार्ज फ्लो होतात त्या रेटला त्या दोन पॉईंटमध्ये असणारा काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट। जसं एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर दॅट अ चार्ज क्यू मूव फ्रॉम पॉईंट ए टू पॉइंट बी इन अ शॉर्ट टाइम ऑफ स्मॉल टी। ओके, म्हणजे याचा अर्थ काय, स्मॉल टी या टाइममध्ये क्यू एवढा चार्ज ए पॉईंटपासून निघून कुठपर्यंत गेला, बी पॉईंटपर्यंत गेला। तर ज्या रेटने ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत चार्ज जात आहे त्या रेटला आपण या दोघांमधला काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट। म्हणजेच काय, की टी टाईममध्ये जर क्यू एवढा चार्ज इथून इथपर्यंत गेला तर एका सेकंदामध्ये, ओके, युनिट टाईममध्ये किंवा एका सेकंदामध्ये जेवढाही चार्ज ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाईल त्या चार्जला त्या दोन पॉईंटमधला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट। तसं इथे इलेक्ट्रिक करंट बिटवीन पॉईंट ए अँड बी, विच इज डिनोटेड बाय आय ए बी, इज गिव्हन बाय क्यू अपॉन टी। टी टाईममध्ये क्यू एवढा चार्ज गेला तर एका सेकंदामध्ये किती जाणार, मग क्यू अपॉन टी। दिस इज द इलेक्ट्रिक करंट बिटवीन पॉईंट ए अँड बी, याला आपण काय म्हणतो, ए आय बी या पॉईंटमधला इलेक्ट्रिक करंट। मग याचं युनिट काय सांगता येईल, आपल्याला माहिती आहे चार्जेसचं युनिट काय आहे, कुलोम, आणि टाईमचं काय आहे, सेकंद। देअरफॉर युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे, कुलोम पर सेकंद, आणि याच कुलोम पर सेकंदला आपण काय म्हणतो, एम्पियर। म्हणून युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे, एम्पियर, हे तुम्हाला माहीत आहे, बट फर्दर आपण रिवाइज करत आहे अगेन। ओके, दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट, कळलं तुम्हाला हे। नाउ व्हॉट अबाउट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट? ओके, नाउ इथं आपल्याला सिम्पली सांगितलं द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट is always taken along the direction of positive charge। म्हणजे ज्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह चार्ज जाणार दॅट इज कन्सिडर्ड टू बी द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट। म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जर गेला
पॉझिटिव्ह चार्ज ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जर गेला तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट पण एपासून काय आहे बी. जर हा चार्ज बीपासून पॉझिटिव्ह चार्ज एकडे जात असेल तर डायरेक्शन ऑफ करंट काय राहणार बी टू ए, इन दॅट केस बी टू ए, राईट. बट तुम्हाला माहीत आहे पॉझिटिव्ह चार्ज कोण कॅरी करतात? प्रोटॉन. आणि प्रोटॉन कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये. कसे असतात? न्यूक्लिअर फोर्सनी बाइंड असतात, त्यामुळे ते काय मुव्हेबल आहेत का? नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कधीही मूव्ह होतो का? नाही. मूव्ह काय होतात मग? इलेक्ट्रॉन्स, कारण दे आर मोबाईल. ओके, आपल्याला माहिती आहे ते फ्री आहेत. सो इलेक्ट्रॉन्स काय होतात? मूव्ह होतात. मग आता ज्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह चार्ज जाईल जर ती इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह चार्ज त्याच्या कसं राहणार? अपोजिट. मग आपल्याला काय सांगता येणार? अपोजिट टू इलेक्ट्रॉन्स. ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रॉन जातात त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय असतो? इलेक्ट्रिक करंट. जसं एक्झाम्पल, इफ इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, इलेक्ट्रॉन इकून इकडे जात आहेत असे, तर इलेक्ट्रिक करंट त्याच्या अपोजिट. मग इलेक्ट्रिक करंट कसं राहणार असा? इफ इलेक्ट्रॉन्स आर गोईंग फ्रॉम ए टू बी देन इलेक्ट्रिक करंट विल बी फ्रॉम बी टू ए, अपोजिट टू इलेक्ट्रॉन्स. आहे लक्षात? मग इथे आपण बघितलं आता की युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट, अँड बाय दिस पॉईंट वी हॅव द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग ॲज इलेक्ट्रिक करंट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मग याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट व्हेक्टर क्वांटिटी आहे असं होईल का? नाही. जरी त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल बट तरीही इलेक्ट्रिक करंट व्हेक्टर क्वांटिटी नाही. का व्हेक्टर क्वांटिटी नाही? तर याचं रिझन आपल्याला माहीत आहे, बिकॉज इलेक्ट्रिक करंट डज नॉट फॉलो द व्हेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. ॲडिशनचे जे व्हेक्टर लॉ आहे ते व्हेक्टर लॉ इलेक्ट्रिक करंट सॅटिस्फाय करतो का? नाही. जसं एक्झाम्पल, एक वायर अशी आहे, एक वायर अशी आहे आणि एक वायर अशी आहे, दोघांमधला अँगल काय जे असेल ते, इकडून करंट येत आहे आय वन, इकडून करंट जाते आहे आय टू, तर इकडे जाणारा टोटल करंट किती राहतो? आय वन प्लस आय टू. याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट व्हेक्टर लॉचे ॲडिशन सॅटिस्फाय करतो का? नाही. म्हणजे ही वायर अशी का असली तरी काय, अशी असली तरी काय, करंट सेम. कारण आपण बघितलं की दोन व्हेक्टर जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा त्याचं ॲडिशन डिपेंड करते त्यांच्यामधल्या अँगलवर. इथे ते डिपेंड करते का अँगलवर? नाही. याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट व्हेक्टर लॉ ऑफ ॲडिशन सॅटिस्फाय करत नाही, म्हणून इलेक्ट्रिक करंट इज नॉट कन्सिडर्ड टू बी दी व्हेक्टर क्वांटिटी, दो इट हॅज डायरेक्शन. काय लक्षात? दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. नाव आता आपल्याला बघायचं हाऊ इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू वायर. ओके, वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होत आहे? तर आपण अगोदरच बघितलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. ओके, आपण मटेरियलला क्लासिफाय केलं कंडक्टर आणि इन्सुलेटर्समध्ये. आपल्याला माहिती आहे कंडक्टर्स आर दोज मटेरियल विच हॅज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, अँड इन्सुलेटर्स आर दोज मटेरियल विच डज नॉट हॅव एनी फ्री इलेक्ट्रॉन. आहे लक्षात? मग आता फ्री इलेक्ट्रॉन काय आहेत? तर तुम्हाला माहीत आहे इफ वी कम्पेअर द साईज ऑफ कंडक्टिंग मटेरियल अँड इन्सुलेटिंग मटेरियल, वॉट वी फाउंड द साईज ऑफ कंडक्टिंग ॲटम ऑफ कंडक्टिंग मटेरियल इज व्हेरी हाय. कंडक्टिंग मटेरियल जे आहे त्याची ॲटमिक साईज खूप मोठी राहते दॅन द इन्सुलेटिंग मटेरियल्स. सो दॅट काय होत आहे मग? व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं न्यूक्लियसपासून असणारा डिस्टन्स तेवढ्याच प्रमाणात कसं आहे? जास्त. याचा अर्थ व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या न्यूक्लियससोबत एकदम कमी फोर्सनी बाइंड आहे, लूजली बाउंड आहे. त्यामुळे स्मॉल अमाऊंट ऑफ एक्सटर्नल एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला जर मिळाली व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये असणाऱ्या, तर तो लगेच त्याच्या न्यूक्लियसला काय करतो? सोडून देतो आणि ॲटममधून बाहेर पडतो.
असे ॲटममधून बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्शन इलेक्ट्रॉन. आणि असे फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्शन इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात, कंडक्टरमध्ये असतात, मेटलमध्ये असतात. आणि हेच फ्री इलेक्ट्रॉन और कंडक्शन इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू सच मेटल वायर्स. का फ्री इलेक्ट्रॉन त्यात तुम्हाला सांगितलं आपण आता, वाय? बिकॉज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन अन ॲटम ऑफ कंडक्टिंग मटेरियल आर लूजली बाउंड विथ देअर न्यूक्लियस. देअरफोर स्मॉल अमाऊंट ऑफ एक्सटर्नल एनर्जी लक्षात, जेव्हा हे इलेक्ट्रॉन रिसीव करतात तेव्हा ते लगेच त्या ॲटमला सोडतात. याचा अर्थ, आणि वेन द मेटल ऑर वायर इज इन इट्स इक्विलिब्रियम स्टेट, आपण याला मॅग्निफाय करून बघत आहे अशी वायर, जेव्हा ही तिच्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असते तेव्हा तिच्यामध्ये असे लार्ज नंबर ऑफ काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, विच आर इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन, की जे सतत एका ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमधून दुसऱ्या ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये कॉन्स्टंटली ट्रान्झिट होत राहतात. ईच अँड एव्हरी सच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑर फ्री इलेक्ट्रॉन्स आर इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन. दे आर कॉन्स्टंटली मूव्हिंग फ्रॉम द व्हॅलन्स ऑर्बिट ऑफ वन ॲटम टू द व्हॅलन्स ऑर्बिट ऑफ अदर ॲटम कॉन्स्टंटली. हे एका ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमधून दुसऱ्या ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये सतत असं इकडे तिकडे इकडे तिकडे रँडम मोशन परफॉर्म करत राहतात विदाऊट एनी सप्लाय ऑफ बॅटरी ऑर सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग तुम्ही म्हणसाल की सगळ्या सगळे इलेक्ट्रॉन जर विदाऊट सप्लाय रँडम मोशन परफॉर्म करत असतील इकडे तिकडे, तर मग विदाऊट सप्लाय आपल्याला वायरमध्ये काय मिळायला पाहिजे त्यांच्या मोशनमुळे, करंट का? कारण जेव्हा इलेक्ट्रॉन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तो आपल्यासोबत काय कॅरी करतो, करंट. असं का होत नाही, तर याचं कारण आपल्याला माहीत आहे. इफ वी कन्सिडर दिस सेक्शन ऑफ धीस वायर, क्रॉस सेक्शन ऑफ धीस वायर, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन क्रॉसिंग धीस सेक्शन टुवर्ड्स राईट हँड साईड इन अ गिव्हन टाईम इज एक्झॅक्टली इक्वल टू द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन क्रॉसिंग धीस सेक्शन इन अ गिव्हन टाईम टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड, सो दॅट द नेट इलेक्ट्रॉन ऑर नेट चार्ज क्रॉसिंग धीस सेक्शन इन अ गिव्हन टाईम इज कन्सिडर्ड टू बी झिरो अँड देअर फॉर इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो झिरो. कळलं का तुम्हाला की आपण जर या वायरचा हा सेक्शन जर कन्सिडर केला तर दिलेल्या टाईममध्ये जेवढे इलेक्ट्रॉन याला पार करून उजवीकडे जातात एक्झॅक्टली तेवढेच इलेक्ट्रॉन त्या सेक्शनला पार करून तेवढ्याच टाईममध्ये डावीकडे येतात. याचा अर्थ या सेक्शनला पार करणारा नेट चार्ज किती आहे, झिरो. सो इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो झिरो, राईट? नाऊ इफ वी जॉईन अ बॅटरी अक्रॉस इट, जर आपण अशा प्रकारची बॅटरीच्या अक्रॉस जर जॉईंट केली, पोटेन्शियल डिफरन्स जर याच्या अक्रॉस आपण अप्लाय केलं ऑफ रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल व्ही, तर काय होत आहे की या वायरचं हे एंड पॉझिटिव्ह पोटेन्शियल होत आहे, या एंडला काय होतं आहे निगेटिव्ह पोटेन्शियल. अँड ड्यू टू सच पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ वायर अँड इलेक्ट्रिक फील्ड सेट्स अप अलॉंग इट्स लेंथ. त्याच्यामुळे काय होतं आहे की विद इन द वायर काय सेटअप होतं आहे, इलेक्ट्रिक फील्ड. अँड ड्यू टू ॲक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर अंडर द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यामुळे ती इलेक्ट्रिक फील्ड या सर्व इलेक्ट्रॉनवर काय एक्झर्ट करणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे इलेक्ट्रॉन, हे निगेटिव्ह पोटेन्शियल इलेक्ट्रॉनला काय करणार, रिपेल्ड करणार. आणि हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल त्या इलेक्ट्रॉनला काय करणार, अट्रॅक्ट. आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होत आहे विद इन द वायर, त्यामुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनवर फोर्स पण सारखाच, प्रत्येक इलेक्ट्रॉनचं मास सेम असल्यामुळे प्रत्येकाने ॲक्वायर केलेला स्पीड पण वायरमध्ये कसा राहील मग सेम. याचा अर्थ ईच अँड एव्हरी इलेक्ट्रॉन मूव विथ अ कॉन्स्टंट स्पीड अंडर द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विच सेटअप ड्यू टू सच बॅटरी, ओके, दॅट स्पीड इज कॉल्ड ड्रिफ्ट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. हे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन आपल्याला ड्रिफ्ट होताना दिसतात निगेटिव्ह पोटेन्शियलपासून पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडे एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने, ज्याला आपण या इलेक्ट्रॉनची काय म्हणतो, ड्रिफ्ट स्पीड. दॅट इज कॉल्ड व्हॉट, ड्रिफ्ट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट होत आहेत फ्रॉम निगेटिव्ह पोटेन्शियल टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल. आता सगळ्या सगळे इलेक्ट्रॉन जर निगेटिव्ह पोटेन्शियलपासून पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडे जात असतील
तर आपण बघितलं त्यांच्या अपोजिट डायरेक्शनला वायरमध्ये काय फ्लो होणार आहे इलेक्ट्रिक करंट, देअरफोर इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू वायर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, वेर ॲज इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह विद इन द वायर. नाव द व्हेलॉसिटी विथ विच ऑल द इलेक्ट्रॉन्स आर ड्रिफ्टेड फ्रॉम निगेटिव्ह पोटेन्शियल टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज कॉल्ड वॉट? ड्रिफ्ट स्पीड. आपल्याला फाइंड आउट करायचा या ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला. कळलं का तुम्हाला हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय आहे? तर मग दिस इज कॉल्ड ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मीन्स व्हेलॉसिटी विथ विच ऑल इलेक्ट्रॉन्स आर ड्रिफ्टेड फ्रॉम निगेटिव्ह पोटेन्शियल टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल अंडर द ॲक्शन ऑफ बॅटरी. इट्स कॉल्ड देअर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय लेटस कन्सिडर ॲज व्ही डी. याला काय म्हणतो आपण? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. दिस इज कॉल्ड ड्रिफ्ट स्पीड. सगळं कळलं सगळं? करंट काय आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय आहे, कळलं? ओके, नाव नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा करंट डेन्सिटी. वॉट इज मीन बाय करंट डेन्सिटी? ओके, करंट डेन्सिटी जे, याला आपण डिनोट करत आहे जेने. करंट डेन्सिटी मीन्स करंट पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया ऑफ वायर. कुठल्याही वायरच्या युनिट क्रॉस सेक्शन एरियामध्ये जेवढा करंट आहे त्या करंटला आपण त्या वायरची किंवा त्या कंडक्टरची काय म्हणतो? करंट डेन्सिटी. ओके, देअरफोर इफ वी कन्सिडर अ वायर, सिलेंड्रिकल वायर सच whose cross section, this cross section is of area A or radius small r, and if capital I amount of current flows through it, then current density J is given by electric current per unit area, or it is also written in terms of radius S in the case of cylindrical wire. दिस इज करंट डेन्सिटी. कळलं सगळ्यांना? मग युनिट करणार करंट डेन्सिटीचं युनिट एम्पियर पर मीटर स्क्वेअर, राईट? कळलं का सगळ्यांना? हे नाव आता आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड ड्रिफ्ट स्पीड. रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड ड्रिफ्ट स्पीड. ओके, नाव फॉर दॅट लेट अस कन्सिडर अ वायर हूज क्रॉस सेक्शन एरिया इज कॅपिटल ए अँड लेट अस कन्सिडर इट्स लेंथ ॲज कॅपिटल एल. काय? कॅपिटल एल लेंथ असणारी आणि ए क्रॉस सेक्शनल एरिया असणारी अशी एक मेटल वायर आपण घेत आहे. ओके, लेट स्मॉल एन बी द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, याच्या विदिन असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, बी द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ वायर. ओके, या वायरच्या युनिट व्हॉल्यूममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती घेतली आपण? स्मॉल एन आहे, की ज्या वायरची लेंथ किती आहे एल, एरिया किती आहे ए. देअरफोर व्हॉल्यूम ऑफ वायर इज, की जेणेकरून या वायरचा व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम व्ही व्हॉल्यूम आहे, काय येणार मग? एरिया इंटू लेंथ, दॅट इज एल इंटू ए. दिस इज द व्हॉल्यूम, हे कन्सिडर करा. ओके, नाव
ड्यू टू लक्ष दादा सपोज आय करंट फ्लोज थ्रू वायर इन टाइम टी टी या टाइम मध्ये या वायर मध्ये फ्लो होणारा करंट आपण घेतला किती आहे आय देअरफोर वी कॅन राईट आय इक्वल्स टू अकॉर्डिंग डेफिनेशन टोटल चार्ज अपॉन टाइम राईट नाव इट ऑल्सो गिव्ज अस दिस इज द टोटल चार्ज आपण बघितलं की या वायरच्या युनिट व्हॉल्यूममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत एन प्रत्येक इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे ई लक्षात आणि या पूर्ण वायरचं व्हॉल्यूम किती आहे व्ही दॅट इज एल ए देअरफोर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होतील मग एन हे झाले युनिट व्हॉल्यूममध्ये एका व्हॉल्यूममध्ये आपल्याला व्ही एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती राहणार एन एल ए एका व्हॉल्यूममध्ये एन व्ही व्हॉल्यूममध्ये किती एन इंटू एल ए हे झाले एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन किती चार्ज कॅरी करत आहे ई म्हणून काय येणार एन एल ए ई दिस इज द टोटल चार्ज क्यू अपॉन टी राईट इथं इन टाइम टी बट नाव ऑल दीज चार्जेस नीड टू गो फ्रॉम वन एंड ऑफ वायर टू दी अदर एंड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट आय इन टाइम टी म्हणजे क्यू एवढा चार्ज या एंडपासून या एंडपर्यंत टी टाईममध्ये जेव्हा जाईल तेव्हा किती करंट तयार करेल आय याचा अर्थ टी टाईममध्ये क्यू चार्ज किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे इथून इथपर्यंत म्हणजे किती एल म्हणजे एल अपॉन टी डिस्टन्स अपॉन टाईम काय रिप्रेझेंट करणार स्पीड बट ड्रिफ्ट स्पीड व्ही डी इक्वल टू डिस्टन्स एल अपॉन टाईम टी देअरफोर वी कॅन राईट आय इक्वल्स टू बघा एन व्ही डी ए ई व्हेअर एन काय आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम व्ही डी काय आहे ड्रिफ्ट स्पीड इलेक्ट्रॉनची आय करंटसाठी ए काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि ई आहे टोटल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻¹⁹ राईट नाव बाय डेफिनेशन ऑफ करंट डेन्सिटी आय अपॉन ए इक्वल्स टू याला इक्वेशन नंबर वन म्हणा आय अपॉन ए इक्वल्स टू एन व्ही डी ई अँड आय अपॉन ए म्हणजेच काय करंट डेन्सिटी एन व्ही डी ई इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन वन आपल्याला देत आहे फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंटचा इन टर्म्स ऑफ ड्रिफ्ट वेलॉसिटी ड्रिफ्ट स्पीड आणि इक्वेशन टू आपल्याला फॉर्म्युला देत आहे करंट डेन्सिटीचा इन टर्म्स ऑफ ड्रिफ्ट स्पीड कळलं सगळं दिस इज रिलेशन बिटवीन ड्रिफ्ट स्पीड अँड करंट डेन्सिटी कळेपर्यंत ओके थँक्यू बाकी आपण नंतर बघू